लॉग इन करा mumbaitak.in वर। हा राज्यामध्ये जर सगळ्या पक्षाचे लोक आपलं इलेक्शन किंवा नैतिकता किंवा आपली विचारधारा सोडून जर एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील तर त्याचा मी मनापासून स्वागतच करीन। राष्ट्रवादी काँग्रेसला ईडीचा नियमित फायदा झाला। नाना पटोले यांनी म्हटलंय की ते स्वबळावर राहणार जे स्थानिक संस्थांची ज्या निवडणूक आहे आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे। मला असं वाटतं माननीय आदरणीय अजितदादा ह्याच्यावर सविस्तर अनेक वेळा बोललेले आहेत। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार हा अर्थातच आहे, त्याच्यात काही गर नाही। जर तशी काही मागणी असेल आणि त्याच्यात काही खरेपणा असेल तर जरूर कुणाचीही चौकशी मागण्यासाठी आमचं काही दडपशाहीचं सरकार नाही आहे। त्याच्यामुळे कुणालाही मागणी असेल तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा डॉक्टर मनमोहन सिंगजींनीच पारदर्शक सरकार आणण्यासाठी आणला। आत्ताच्या केंद्र सरकारनी राईट टू इन्फॉर्मेशन ह्याच्यावर बरेच काही यंत्रणा आणलेली आहे। त्याच्यामुळे आमचं सरकार जेव्हा केंद्रातही होतं आणि राज्यात होतं त्याच्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशन याच्यात पारदर्शकपणा हा सरकारमध्ये काय असतो हा आमच्याच काळात आम्ही करून दाखवलेला आहे। त्याच्यामुळे जर कोणी कुठली इन्क्वायरी मागत असेल तर ती मागावी, तो त्याचा नैतिक अधिकार आहे जो राईट टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून दिलेला आहे। मला त्याचा एक तर मी इतकं इम्पल्सिव्हली आयुष्यात जगत नाही। मी कोणी काही बोललं की थोडासा वेळ विचार करते। माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही आहे, माझं आयुष्य वास्तव आहे। त्याच्यामुळे इन्स्टंट कॉफी मी पितपणे नाही, त्याच्यामुळे मला या गोष्टीचा फारशी माहिती नाही। पण ह्या राज्यामध्ये जर सगळ्या पक्षाचे लोक आपलं इलेक्शन किंवा नैतिकता किंवा आपली विचारधारा सोडून जर एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील तर त्याचा मी मनापासून स्वागतच करीन। कारण का ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे यांचे सगळ्याच पक्षात चांगले संबंध होते। राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि आपले वैयक्तिक नाती एका ठिकाणी, त्याच्यात काही गैर नाही। त्याचं मला काही माहिती नाही, पण महाविकास आघाडी 5 वर्ष नाही 25 वर्ष ह्या राज्याची सेवा नक्कीच करेल एवढी तुम्हाला ग्वाही देते। मी त्याचं मनापासून स्वागत करते। कारण का राष्ट्रवादी काँग्रेसला ईडीचा नियमित फायदा झाला। लॉग इन करा mumbaitak.in वर।